कळमेश्वर पासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम पंचायत मोहगाव अंतर्गत असलेल्या वाटोडा येथे नुकताच माजी आमदार श्री गिरीश व्यास पंडित बश्चराज व्यास प्रतिष्ठान लॉयन्स क्लब ऑफ नागपूर व समर्पण सेवा समिती तर्फे कळमेश्वर तालुक्यातील वाटोडा या गावातील 45 आदिवासी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यात आली आहे। यावेळी त्यांना दिवाळी निमित्त नवीन कपडे, दिवाळीचा फराळ इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे व प्रकाशजी गोमतारे पाटील यांनी ज्यांना आई वडील नाही अशा मुलींना मयुरी सलाम पायल राऊत या मुलींना कपडे घेऊन दिले व ज्या व्यक्तीने स्मशानभूमीचे काम करत असताना देखभाल केली आहे अशा व्यक्तीला पण 1000 देण्यात आले। उपस्थित प्रकाशजी टेकाडे साहेब, इमेश्वरजी यावलकर साहेब, प्रकाशजी गोमतर, बबनरावजी वराडे, अमोल भाऊ भुरे, मनोज भाऊ मांडवगडे, मंगेश भाऊ चोरे, शरद भाऊ ठाकरे, वैभव भाऊ टेकाडे, गोविंदरावजी मसराम, संगीताताई बागडे, विलास भाऊ शेंडे, गोपाल भाऊ वराडे प्रामुख्याने उपस्थित होते।